आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा एक पक्ष कार्यकर्त्यांसाठी आणि प्रेससाठी देखील एक व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे. प्रकृतीच्या कारणासाठी ज्याला आपण मेडिकल लिव्ह म्हणतो अशा पद्धतीच्या रजेवर ते गेलेले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांचं जे हेल्थ बुलेटिन होतं ते परत आता आम्ही आत्ता देणार होतो, परंतु ते आत्ता आम्ही देऊ शकत नाही. उद्या सकाळी ते रिलीज करू. त्यांनी मेडिकलच्या बांधणी आणि इतर जे काही कार्यक्रम बाळासाहेबांच्या नेतृत्वातच घोषित झालेले आहेत, दिलेले आहेत, ते कार्यक्रम सक्षमपणे आम्ही पुढे नेऊ. कारण बाळासाहेबांनी गेल्या वर्षभरामध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या आणि राज्य कार्यकारिणी संघटनात्मक बांधणी पूर्ण केली आहे आणि काही आंदोलनांचे कॉल्स देखील दिलेले आहेत. म्हणजे 2 दिवसापूर्वी झालेला जो मुस्लिम आरक्षणाच्या साठीचं आंदोलन त्याचप्रमाणे बिलासाठी देखील एक ड्राफ्ट जो तयार केलेला आहे तो विधानसभेमध्ये मांडण्यासाठी केलेला आहे. त्याच्यासाठी आंदोलन म्हणजे बहुजन आघाडी आणि गजवाजांनी संयुक्त त्याच्यामधून जे झालेलं आहे ते आंदोलन देखील तसंच तीव्रपणे पुढे सुरू राहील. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रश्नावर विशेषतः आरक्षणाचा पदोन्नतीतलं आरक्षण असेल, आज ज्या पोटनिवडणुका महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यांमध्ये होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय असेल, या मुस्लिम आरक्षणाचा विषय आहे किंवा गरीब मराठा आरक्षणाचा विषय आहे, या सर्व विषयांवरती ज्या भूमिका बाळासाहेबांनी घेतलेल्या आहेत त्या भूमिकांवरती बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण प्रत्यक्ष फील्डमध्ये ते नसल्यामुळे ही जी कमिटी आहे राज्य कार्यकारिणी ती याच्या पुढे देखील ह्या 3 महिन्यामध्ये सक्षमपणे कार्यरत आहे. आत्ताचे जे 5 जिल्ह्यांमधल्या निवडणुका आहेत पोटनिवडणुका, त्याच्यासाठी स्वतः बाळासाहेबांनी उमेदवार निश्चित केलेले आहेत, नॉमिनेशन झालेलं आहे आणि त्यांच्या प्रचारामधून ह्या निवडणुका अतिशय जोरदारपणे सर्व जिल्ह्यांमध्ये पार पाडण्याची जबाबदारी सक्षमपणे आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली येत्या आपण सांगत आहोत की कोरोनाच्या काळामध्ये